नमस्कार, मी शनाई शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. लोकसभेत अविवाहित वर्गाचं प्रतिनिधित्व करणारा सदस्यही हवा, अजित पवार यांचं मत. नरेंद्र मोदी यांच्यामुळे संविधान धोक्यात, काँग्रेस आणि मित्रपक्ष संघटनांचा आरोप. पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील एकवीरा देवी पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा. आणि पुण्यातील ऐतिहासिक तुळशीबाग येथील राम मंदिरात दुपारी 12 वाजण्याच्या ठोक्यावर राम जन्मोत्सव साजरा. आता बातम्या सविस्तराने. लोकसभेत काही अविवाहित खासदारही हवेत, कारण अविवाहित वर्गाचं प्रतिनिधित्व करणारा सदस्यही लोकसभेत असायला हवा. त्यांच्याही अनेक समस्या आहेत. त्या लोकसभेत मांडणारा प्रतिनिधी म्हणून अविवाहित पार्थ पवार निवडून जावा, म्हणूनच हा खटाटोप सुरू असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणालेत. पिंपरी चिंचवडमध्ये पार्थ पवारांच्या प्रचारासाठी निवडणूक कचेरीचं उद्घाटन केल्यानंतर विद्यार्थी मेळाव्यात अजित पवार बोलत होते. मला मतदान न केल्यास शाप देईल असं म्हणणाऱ्या साक्षी महाराज आणि मीच देव आहे असं म्हणणाऱ्या सोलापूर लोकसभेतील उमेदवारांचीही पवारांनी खिल्ली उडवली आहे. कावळ्याच्या शापाने गुरु मरत नाहीत तेव्हा अशांना घाबरू नका असं आव्हान यावेळी पवारांनी केलंय. आज विद्यार्थ्यांच्या नेमणुका केल्यानंतर नुकत्याच घडलेल्या 2 घटनांचा दाखला पवारांनी दिलाय. इथं पार्थ तो तर बॅचलर आहे, त्याला संधी दिलेली. काही लग्न झालेले उमेदवार तिथंच गेले पाहिजे, तसं काही बिन लग्न झालेले पण गेले पाहिजे. कारण बिन लग्न झालेला जो वर्ग आहे त्यांचं कुठेतरी प्रतिनिधित्व केलं पाहिजे ना. 18 28 30 तो त्यांच्या काही समस्या आहेत ना, काय त्यांच्या समस्या आहेत तिथं मांडल्या पाहिजे. याचे गमतीचा भाग सोडून द्या, ही फॅक्ट आहे. प्रत्येकाच्या समस्या आहेत. 18 ते 25 वयोगटातल्या समस्या आहेत, 25 ते 30 इथल्या समस्या आहेत, 30 ते 35 इथल्या समस्या आहेत, 35 ते 50 इथल्या समस्या आहेत, 50 ते 60 आणि 60 पुढच्याही समस्या आहेत आणि 80 पुढच्या वाल्यांच्याही समस्या आहेत. प्रत्येकाचे काही त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या समस्या जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळेल. त्याकरता हा सगळा खटाटोप आहे. त्याला आशीर्वाद, भरभक्कम पाठिंबा, सहकार्य करायचं का नाही हा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिलेला आहे. त्यांचं संविधान बदलण्याची भाषा केली जाते, त्यांच्या कायदा घटनेमध्ये काही मोडतोड करण्याची भाषा त्या ठिकाणी केली जाते. हे दारिष्ट ही लोक दाखवत आहेत. मारुती रायची जात काढली, हनुमानाची जात आपल्या मनात येते. नरेंद्र मोदी यांच्यामुळे संविधान धोक्यात आलं असून दलित अल्पसंख्याकांवरील अत्याचारात वाढ झाल्याचा आरोप करत काँग्रेस आणि मित्रपक्ष संघटनांनी संविधान बचावचा नारा दिलाय. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांच्यासह पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, दलित पॅन्थर, भीम आर्मी, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, स्वारिप युथ रिपब्लिकन आदी पक्ष संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. नरेंद्र मोदी यांच्या काळात देशात संसदीय लोकशाही प्रणाली धोक्यात आल्याचं मत यावेळी बागवे यांनी व्यक्त केलं आहे. ज्या भागामध्ये गोरगरीब लोक राहतात, विशेष करून झोपडपट्टीचा जो भाग आहे, स्लम एरिया आहे, अशा भागामध्येच ह्या मॅक्झिमम सभा होणार आहे. की ज्या भागामध्ये लोकांना ह्याची जाणीव करून द्यायची की आज संविधानामुळं आज आपल्याला जगण्याचा अधिकार आहे, विकास करायचा अधिकार आहे, तो अधिकारच हे भाजप सरकार आपलं काढून घेते आणि ते वाचवण्यासाठी आपल्याला संविधान वाचवणं गरजेचं आहे. हा संदेश या कोपरा मीटिंगच्या माध्यमातून जाणार आहे आणि हे सरकार किती दलित विरोधी, किती गोरगरिबाविरुद्ध आहे हे सांगून या सरकारचा पर्दाफाश आम्ही करणार आहे. आता खैरलाजेचं तर निकाल पण लागलेला आहे आणि ज्यांनी केलं त्याच्यावरती सजा पण झालेली आहे. परंतु त्याच्यानंतर जे दलितावरती अत्याचार वाढल्यात ते मोदी आणि BJP सरकारमध्ये प्रचंड प्रमाणात वाढल्यात. आत्ता सांगितलं आमच्या राहुलने जवळजवळ 158 ह्या घटना देशामध्ये घडलेल्या आहेत. त्यात मग दलित आहे, मुस्लिम आहे, गोरगरीब आहे, आदिवासी आहे, हे प्रमाण जास्ती ह्या मोदी सरकारच्या प्रमाणात राज्यामध्ये वाढलेलं आहे. समस्त कोळी बांधवांचं दैवत असलेल्या पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील एकवीरा देवी पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. आगरी बांधवाची एकवीरा देवीवर मोठी श्रद्धा आहे. एप्रिल महिन्यात हा पालखी सोहळा कोळी बांधवांसाठी या देवघर येथून देवीचा भाऊ एक पर्वणी असते. चैत्र शुद्ध षष्ठीस एकवीरा देवीचे माहेरघर मानले जाते. काळभैरव देवाची पालखी एकवीरा देवीच्या गडावर येते. चैत्र शुद्ध या अर्थाने यात्रेस सुरुवात होते. या दिवशी सकाळी देवीस अभिषेक करण्यात येतो. सप्तमीचा दिवस हा यात्रेचा मुख्य दिवस असतो. यावर्षी ट्रस्टमधील अंतर्गत वादामुळे तहसीलदार यांच्या उपस्थितीत ही पूजा करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या संख्येने कोळी बांधव उपस्थित होते. सियावर रामचंद्र की जयच्या घोषात पुण्यातील ऐतिहासिक तुळशीबाग येथील राम मंदिरात दुपारी 12 वाजण्याच्या ठोक्यावर राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला आहे.
हरिभक्त पारायण चारुदत्त ताफळे यांचं कीर्तनही यावेळी आयोजित करण्यात आलं होतं. दुपारी 12 सुमारास प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीचं पूजन झाल्यानंतर पाळण्यावर पुष्पवर्षाव करण्यात आलाय. त्यानंतर प्रभू रामचंद्रांचा पाळणा यावेळी आफळे यांनी सादर केलाय. दुपारच्या 12 वेळेला प्रभू रामचंद्रांचा या पृथ्वीवरती अवतार झाला. प्रभू श्यामर रामचंद्र की हनुमान की चला भजन सुरू. रघुपती राघव राजा राघव कोणी मनुष्य आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला. तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली. म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. 2014 लोकसभेला मोदींची लाट आली होती, त्यामुळे अनेक सर्वसामान्य लोकांना मोदी काहीतरी करतील या आशेवर त्यांनी मतं दिली होती. मात्र मागील 5 पश्चाताप करण्याची वेळ आल्याचं मत पार्थ पवारांनी व्यक्त केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांनी आज कर्जतमध्ये विविध ठिकाणी सभा घेतल्यात. यावेळी कर्जतमधील सर्व नागरिकांनी पार्थ पवार यांना मोठ्या मताधिकाराने निवडून आणण्याचं आश्वासन दिलंय. मागील 10 शिवसेनेचे खासदार या मावळ लोकसभेचे नेतृत्व करत होते. मात्र ज्या झपाट्याने मावळ लोकसभा मतदारसंघाचा विकास होणं गरजेचं होतं तो झाला नाही. कर्जत भागात रेल्वेचा मोठा प्रश्न आहे. तो मागील 10 खासदार सोडवू शकले नाहीत. रेड झोन पवना धरणग्रस्ताच्या पुनर्वसनाचा प्रश्न असे अनेक प्रश्न मावळ लोकसभा मतदारसंघात आहेत. मात्र 10 परिस्थिती जैसी थीच आहे, त्यामुळे मावळ मतदारसंघात आता परिवर्तनाची गरज असल्याचं मत पार्थ पवार यांनी यावेळी व्यक्त केलंय. आपणच आपल्या मुलांना मान सन्मान दिला तरच दुसरे देतील हे सांगताना बाळ बाळू बाळ्या आणि बाळासाहेब म्हटल्यानंतर काय प्रतिक्रिया उमटतात याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी उदाहरण दिलंय. हा प्रसंग मांडताना पवारांनी त्यांच्या आजीनी दिलेल्या बाळकडूंचे दाखले दिलेत. पाया पडायच्या असतील तर माझ्या पडू नका. स्वतःच्या आई वडिलांच्या आणि लग्न झाल्यावर सासू सासऱ्यांचेही पडा. सरसकट सर्व पुढाऱ्यांच्या पाया पडू नका, कारण आता पूर्वीसारखे पुढारी राहिले नाहीत. हल्लीच्या पुढाऱ्यांची कुंडली समोर आली तर कुठनं औदस आठवली आणि आशीर्वाद घेतला असा प्रश्न तुम्हालाही पडेल. पण वडीलधाऱ्यांचा आदर करायला मात्र विसरू नका असा मौलिक सल्ला यावेळी पवारांनी दिलाय. आपणच आपल्या मुलांना मान सन्मान दिला तर बाकीची मान सन्मान दिला. त्याच एक उदाहरण सांगतो. माझ्या आजी म्हणजे पवारसाहेबांची आई, मी लहान होतो आणि मी आजी आजोबांच्या इथे शिकत होतो 12 आई वडील काटेवडीला असायचे, शेती करायचे. तर आजी त्यांच्या मुलाला दादासाहेब, आप्पासाहेब, बापूसाहेब अशी नावं मी हात मारायचे. मी बाईला म्हणायचो, बाई तुमचा मुलगा तुम्ही बापू का म्हणत नाही, तुम्ही अण्णा का म्हणत नाही, अण्णा साहेब कशा, आप्पा साहेब, दादा साहेब कशा. ते म्हणले तुला माहिती नाही, आपणच आपल्या मुलाला आप्पा साहेब म्हणायला लागले की बाकीची म्हणतात तिची आई आप्पा साहेब म्हणते, आपण आप्पा साहेब आणि त्याचा मृत्यू वाटत. खेड तालुक्यातील पाईट येथील आदिवासी ठाकर समाजातील मूकबधीर 23 मुलीवर अज्ञात व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. यातून मूकबधीर मुलीची प्रसूती होऊन मुलीसह बाळाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील पाईट येथील आदिवासी ठाकरवाडी गावात हा धक्कादायक प्रकार घडलाय. या गावात अज्ञान आजही पाहायला मिळत असतानाच मुलीच्या मूकबधीर असण्याचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने मुलीवर अत्याचार केलाय. मात्र यातच ही 23 मुलगी गरोदर झाली. 9 कालावधीनंतर या पीडित मूकबधीर मुलीच्या पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी मुलगी गरोदर असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. त्यानंतर मुलीला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करून मुलीची प्रसूती करण्यात आली. मात्र यामध्ये मुलीसह बाळाचा मृत्यू झालाय. चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पाईट गावाच्या ठाकर वस्तीमध्ये दिनांक 23 मार्चला
एक 23 वर्षाची मतिमंद मुलीला तिथल्या गावकऱ्यांनी तिच्या पोटात दुखतंय म्हणून ससून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं होतं आणि ती 6 तारखेला तिनं एक वर्षीय मृत स्त्री आवरकाला जन्म दिला आणि त्यानंतर 3-4 दिवसानंतर ती जी 23 वर्षाची मुलगी आहे ती मयत झालेली आहे. तिच्या घरी आई वडील आहेत आणि भाऊ आहेत, ते मोलमजुरी करतात आणि त्यांना विचारणा केली असता त्यांनाही माहीत नाही की याच्यावर कोणी मुलीवर अतिप्रसंग केलेला आहे, कारण तिचं लग्न झालेलं नव्हतं. ठाकरवस्तीमध्ये 51 तरुण आहेत, त्याबाबत चौकशी सुरू आहे. लहान मुलीचं आणि मृत या मुलीचं 23 वर्षाच्या DNA काढून ठेवलेलं आहे सॅम्पल, त्यावर फोकस करून आम्ही लवकरच आरोपीपर्यंत पोहोचणार आहोत. त्याचबरोबर 2 पथकं आवरात्र कार्यरत आहेत, त्याबाबतची काही माहिती मिळाली तर त्याचा शोध सुरू आहे आणि खात्री आहे की आम्ही लवकरच आरोपीपर्यंत पोहोचू. मूकबधीर असणाऱ्या 23 वर्षीय मुलीच्या परिस्थितीचा फायदा घेऊन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा पोलीस आता शोध घेत आहेत. मूकबधीर मुलीवर अत्याचार, मुलीचा आणि बाळाच्या मृत्यूला कारणीभूत असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गरिबीतून संसाराचा गाडा सुरू असतानाच अज्ञानाचा फायदा घेऊन मूकबधीर मुलीवर अत्याचार करून बाळासह पीडित मुलीचा झालेला मृत्यू ही घटना मनाला चीड आणणारी नक्कीच आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. प्रचारादरम्यान मतदान करून नवीन वैवाहिक आयुष्यात सुरुवात करा अशा शुभेच्छा शिवसेनाच भाजप रिपाई रासप रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी आंदर मावळमधील सावळा गावातील नवदाम्पत्यास दिल्यात. आंदर मावळमधील सावळा गावातील काळूराम गोहिरत यांची कन्या सोनाली आणि आंबेगाव तालुक्यातील शिनवली गावातील दशरथ भोजने यांची सुपुत्र शशिकांत यांचा साखरपुडा झालाय. आंदर मावळात खासदार बारणे यांचा प्रचार दौरा सुरू असताना सावळा गावात झालेल्या कार्यक्रमास बारणे यांनी हजेरी लावली. नवदंपत्य नवीन आयुष्याची सुरुवात त्यांनी मतदान करून देशाच्या भवितव्यात आपले योगदान देऊन करावे असे आशीर्वाद त्यांनी वधूवरास दिलेत. प्रचाराची धामधूम सुरू असताना सामाजिक भान जपत बारणे यांनी मतदान करण्याचा संदेश दिलाय. दरम्यान त्यांनी पिंपरी, बुद्रुक, माळेगाव, अणसुटे गावांना भेटी दिल्यात. आणि देशाच्या चांगल्या कामाला येईल आपला देखील सहभाग व्हावा, आग्रह लावा आणि तो मताच्या द्वारे लागावा. या विभागाचा लोकप्रतिनिधी आणि उमेदवार म्हणून आपल्या दोन्ही परिवारांना, नियोजितच्या गुरुवारांना विनंती करतो. येणाऱ्या 29 एप्रिलला या विभागातून आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाच्या वतीने आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीच्या हम भारतीय पार्टीच्या वतीने प्रथमच संपूर्ण भारतामध्ये 20 लोकसभा मतदार उभे करण्यात आले असून पुणे उमेदवार अमोल शिंदे यांना ख्रिश्चन समाजाने पाठिंबा देखील जाहीर केलाय. पुणे शहरातून प्रथमच अमोल शिंदे या ख्रिस्ती उमेदवाराला उमेदवारी मिळाल्यामुळे ख्रिस्ती समाजात आनंदाचं वातावरण असून समाज एकजूट होताना पाहायला मिळत असून स्वातंत्र्यानंतर प्रथमच ख्रिस्ती उमेदवार उभा असून या उमेदवारास ख्रिस्ती समाजातील वेगवेगळ्या संघटनांनी ख्रिस्ती समाजाचा पाठिंबा मिळतोय. नक्कीच आता पुणे शहरात आपण पाहतोय की भरपूर समस्या आहेत, आरोग्याच्या समस्या आहेत, त्यानंतर रस्त्याच्या समस्या आहेत, अनेक प्रश्न आहेत असे जे प्रश्न आपण दिल्ली दरबारी मांडू शकतो आणि त्या प्रश्नावर योग्य तो न्याय आपण सरकारला मागू शकतो. त्याच्यामध्ये आरोग्याच्या खूप मोठ्या समस्या ह्या शहरामध्ये आहेत. ह्या आरोग्याच्या समस्या एवढ्यात पण त्याच्यावर उपाययोजना काहीच केली जात नाही. जे सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजना जे प्रॉपर पुणेकर आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, तर त्या का पोहोचत नाहीत आणि ते पोहोचण्यासाठी आपण काय करू शकतो हे नक्कीच आपण करणार आहोत. विकास झाला नाही किंवा झालेल्या विकासाची आकडेवारी बरोबर नाही असं काँग्रेस म्हणतं, पण गेल्या 40 वर्षात तुम्ही जे काम केले नाहीत, विकास केला नाही, त्याची 10 पट विकास कामे आम्ही 5 वर्षात केली आहेत. तसेच विकासाच्या विषयावर आम्ही काँग्रेससोबत खुली चर्चा करायला तयार आहोत असं थेट आव्हान आमदार विजय काळे यांनी काँग्रेसला केलं आहे. सगळ्या विकासाची कामे आम्ही करणार असं गेले 3-4 लोकसभेच्या त्यांच्या पत्रकामध्ये अगदी मेट्रोचा फोटो छापून मतं मागितली गेली, पण मेट्रो काही आणता आली नाही. मेट्रो असेल, आज पुण्याची जी लोकसंख्या वाढते आहे, पुण्यात होणारी डेव्हलपमेंट होती आहे आणि या सगळ्या डेव्हलपमेंटमुळं पुणं आता विस्तारित होत आहे. पहिल्यापासूनच पुण्यामध्ये शिक्षणात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
गेले एक पाच वर्ष सोडली तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत काँग्रेसचं सरकार होतं. पुण्यामध्ये काँग्रेसची पूर्ण सत्ता महानगरपालिकेपासून दिल्लीपर्यंत होती. परंतु काँग्रेसने कधी पुण्याच्या भावी डेव्हलपमेंटचा विचार केला नाही. पुण्याचा होणारा विस्तार, त्याकरता लागणाऱ्या सुविधा, त्याचं प्लॅनिंग, त्याकरता लागणारी आर्थिक तरतूद आणि पुणेकरांना चांगल्या सुखसवयी मिळाव्यात, त्याकरता काँग्रेसने काहीच केलं नाही. पण गेले पाच वर्षात आम्ही केलेली कामं, राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून आलेला निधी, ह्याचा जर विचार केला तर पुढच्या 25-30 वर्षात पूर्ण कसं डेव्हलप होईल, त्याकरता कुठल्या सुविधा आवश्यक आहेत, त्या सुविधांची कामं आम्ही सुरू केली. 2019 निवडणुकीला सामोरं जाताना या देशाचा लेखाजोखा जर पाहिला तर प्रचंड विदारक चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. मात्र आता हे बदलण्याची वेळ आली असून बहुजन मुक्ती पार्टी केवळ निवडणुका लढवू इच्छित नाही तर ही वर्तमान लोकांची व्यवस्था बदलू इच्छितो, अशी माहिती बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार बाळासाहेब मिसाळ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. काँग्रेस आघाडीच्या धोरणामुळे देशाची जी पिछेहाट झाली होती त्यातून मुक्तता व्हावी म्हणून 2014 मोठ्या आशेने BJP आघाडीच्या नरेंद्र मोदी यांना दिल्लीमध्ये आणि देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात लोकांशी जनादेश दिला. मात्र या सरकारने ही जनतेची घोर निराशा केली आहे. तसेच अल्पसंख्याक समाज किंवा अल्पसंख्याक जातींना लक्ष्य करून त्यांचा मॉब लिंचिंग केला जातो असा आरोप बाळासाहेब मिसाळ पाटील यांनी केला आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. लोकसभेत अविवाहित वर्गाचं प्रतिनिधित्व करणारा सदस्यही हवा, अजित पवार यांचं मत. नरेंद्र मोदी यांच्यामुळे संविधान धोक्यात, काँग्रेस आणि मित्रपक्ष संघटनांचा आरोप. पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील एकवीरा देवी पालखी सोहळा मोठा उत्साह साजरा. आणि पुण्यातील ऐतिहासिक तुळशीबाग येथील राम मंदिरात दुपारी 12 वाजण्याच्या ठोक्यावर राम जन्मोत्सव साजरा. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.